मीटिंग बोलावून निप्पाणी नगराध्यक्ष आणि पालिका आयुक्तांचे पलायन, गटनेते विलास गाडीवडर यांचा आरोप. निप्पाणीकरांना 24 तास पाणी देण्यास सत्ताधारी अकार्यक्षम. 16 मार्च रोजी निप्पाणी नगरपालिकेवर पाणी प्रश्नावर विरोधी गटातील नगरसेवक, नगरसेविका व नागरिकांनी मोर्चा काढून 24 तास पाणी व पाणी बिल कमी आकारावे यासाठी मोर्चा काढून जाब विचारला होता. विरोधी नगरसेवकांना व पाण्यासाठी मोर्चा काढलेल्या नागरिकांना 21 मार्च रोजी जनरल मीटिंग बोलवून पाणी प्रश्नावर तोडगा काढणार असं आश्वासन नगराध्यक्ष व पालिका आयुक्त यांनी दिले होते. पण 21 तारखेला सभागृहामध्ये नगरपालिका आयुक्त व नगराध्यक्ष उपस्थित राहिलेले नाहीत. विरोधी गटातील सर्व नगरसेवक मीटिंगसाठी वेळेवर उपस्थित राहून त्यांची प्रतीक्षा केली, पण पालिका आयुक्त व नगराध्यक्ष मीटिंग बोलवून गैरहजर राहिले. यावरून हे सिद्ध होते की निप्पाणीच्या जनतेला पाणी देण्यास सत्ताधारी गट अकार्यक्षम असल्यानेच त्यांनाही परिस्थिती हाताळता येत नसल्याने निप्पाणी नगराध्यक्ष व पालिका आयुक्त हे पलायन झाले आहेत, असा आरोप विलास गाडीवडर यांनी माध्यमांशी बोलताना केला. पुढे बोलताना गाडीवडर म्हणाले, ज्या लोकांना पाण्यासारखा मूलभूत प्रश्न सोडवता येत नाही त्यांनी विकासाच्या गप्पा मारणे योग्य नाही. लोकांच्या समस्येपेक्षा सत्ताधारांना आपली कामाचे उद्घाटन करून प्रसिद्धी मिळवणे महत्त्वाचे आहे. मंत्री महोदय व खासदार पालिका कामाचे श्रेय घेता मग निप्पाणीकरांना सुरळीत पाणी का देत नाही, असा सवाल उपस्थित केला. निप्पाणीमध्ये 400 कोटी खर्च झाला असेल तर निप्पाणीचे सर्व वाढ सोन्याचे झाले असते. केवळ पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्याचं कार्य सत्ताधाऱ्यांच्याकडून होत आहे. येणारा विधानसभा मतदारसंघाची आचारसंहिता लागण्या अगोदर जनरल मीटिंग बोलवा व चर्चा घडवा, असे आवाहन गाडीवडर यांनी केले. या सर्वांच्या समोर त्यांनी आज 21 तारखेला या ठिकाणी सभागृहामध्ये स्पेशल जनरल मीटिंग बोलवून पाणी प्रश्नावर 10 वाजता सकाळी 9 म्हणाले तुम्ही आणि आम्ही 10 म्हणतो 10 वाजता त्या ठिकाणी मीटिंग बोलवून निर्णय घेऊया असं नागरिकांना, नगरसेवकांना आणि पत्रकारांना त्या ठिकाणी सांगितलं होतं. पण आज 21 तारीख आहे, सकाळी 10 पासून आता 12:30 वाजले, म्हणजे जवळजवळ 2.5 तास या ठिकाणी नगरसेवक आणि पत्रकार या ठिकाणी बैठक आहे म्हणून उपस्थितीत राहिले. मी काय नाही, अगदी तुम्ही बरोबर धरून चला की आमचं काम आहे, आमचं काम आम्ही 2 वर्ष गप असलो तरी तुम्हाला पाणी देता आलं नाही म्हणून आम्हाला हा उद्रेक करावा लागलं. तुम्हाला आम्ही गप असलो तर की तुम्ही पाणी द्यायचं होता, आम्ही तुम्ही जर पाणी बरोबर सोडून सगळ्यांच्या घरात पोहोचलं असत तर लोक एवढे आले असते काय? तुमच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं तिने सांगितलं. आमच्याकडे लक्ष द्यायला कोण सांगलं? आमच्याकडे लक्ष नकोच हो, निप्पाणीच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष द्या म्हणून आम्ही लक्ष वेधालंय तुमचं. आमच्याकडे लक्ष देऊच नका तुम्ही, आमच्याकडे काय आम्ही विरोधक? तुम्ही निप्पाणीकरांना पाणी द्यायचं काम करा, तुम्ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी लक्ष देऊ नका, तुम्ही त्या मूलभूत सुविधा द्यायचा विचार करा. आमचं असं म्हणणं आहे, आम्ही काय करतो हे बाजूला ठेवा, आमच्याकडे लक्ष देऊच नका, पण तुम्ही मूलभूत सुविधा द्या की तुम्ही काय केलं नाही हे जनतेसमोर ठेवालं. आम्ही जनता ठरवते की आम्ही त्यांना कुठं म्हणालोय, तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या म्हणून. तुम्ही जनतेच्या प्रश्नाकडे जे दुर्लक्ष केलंय तिकडे लक्ष द्या म्हणून आम्ही सांगायलो. पाणी द्या सुरळीत, पाणी देता आलं नाही तुम्ही प्रत्येक वेळा पाणी ओव्हरफ्लो झालं गंगा पूजन करायला पुढं एकमेकावर तुटून पडून फोटो काढून कायसाठी असं तुटून पडत्या? माझा फोटो येईल का तुझा फोटो येईल? आणि गंगा पूजन करून देखील पाणी निप्पाणीकरांना भेटत नाही, त्या काळात देखील कुठं 24 तास पाणी होतं? आज तुम्ही पाणी कमी म्हणून सांगताय, गाळ मिसळ म्हणून सांगताय, मग ते समस्या दूर करण्यासाठी आपण नाही काय असं सांगून चालणार आहे? समवेत बैठक बोलवूया आपण, आमदार आणि खासदार यांच्या समवेत बैठक बोलवूया. तुम्ही काय केलंय हे तुम्ही सांगा, आम्ही काय केलंय ते आम्ही सांगतो, नसेल तर तुम्ही काय कराल नाही हे आम्ही सांगतो. तुम्ही काय करायला पाहिजे होता आणि तुम्ही काय केला नाही
काल मंत्र्याने आपल्या भाषणात सांगितलं की निप्पाणी नगरपालिका राज्यात मॉडेल. अहो तुम्ही गेले 5 वर्ष मंत्री आहे, ह्या मधल्या डिवायडरचं लाईट चालू झाले नाही तुम्हाला, अजूनही अंधार येतो आहे लोक, आणि तुमचं आता परेड संपायला आलं, म्हणजे 4 दिवसात 8 दिवसात मला वाटते संपतय, 8 दिवसात तुमची मुदत संपते, आचारसंहिता लागू झाली की संपलं, आणि तुम्ही लोकांना आत्ता आश्वासन द्यायला आहे की मी मॉडेल करतो म्हणून. गेल्या 10 वर्षात का मॉडेल केलं नाही? म्हणजे 10 वर्षात तुम्हाला लोकांनी संधी दिली की मॉडेल करायला, काय बिघडवायला? 5 प्रश्न बिघडवलाय तुम्हाला आठवण नसेल तर मी आठवण करून देतो मंत्री महोदय, की तुम्ही तुमच्या प्रत्येक वाढदिवसामध्ये 24 तास पाणी पुरवठ्याचं उद्घाटन केलंय. नगराध्यक्षांचं आणि आयुक्तांचं शब्दच अंतिम धरून, त्यांनी दिलेला शब्द हा अंतिम धरून त्या ठिकाणी आम्ही बैठकीला आलेलो आहोत. पण या ठिकाणी सभागृहामध्ये नगराध्यक्ष आणि आयुक्त हे दोघेही या ठिकाणून पलायन केलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की हे दोघ त्या दिवशी सरळ सरळ खोटं बोलले, खोटं बोला पण नेटानं बोला म्हणण्याचा प्रकार, खोटं बोलले आणि आज प्रत्यक्षात त्यातून पळ काढले.